हॅलो फ्रेंड्स, पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं या चॅनलवर. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 12वी इतिहास यामधील प्रकरण 11वे बदलता भारत भाग 1 या पाठावर आधारित सर्व प्रकारचे वस्तुनिष्ठ प्रश्न पाहणार आहोत. शिक्षण विभागाकडून जी क्वेश्चन बँक आपल्याला मिळाली आहे, तर त्या क्वेश्चन बँकमधील ही वस्तुनिष्ठ प्रश्न आहेत. व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला देखील प्रेस करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न पहिला अ. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून पूर्ण विधाने पुन्हा लिहा. आणि यामध्ये नंबर 1, प्रधानमंत्री रोजगार योजना रिकामी जागा या मंत्रालयाने सुरू केली. पर्याय आहेत अ, वाणिज्य व उद्योग, ब, संरक्षण, क, वित्त, ड, गृह. अचूक पर्याय आहे अ, वाणिज्य व उद्योग. प्रधानमंत्री रोजगार योजना वाणिज्य व उद्योग या मंत्रालयाने सुरू केली. यानंतर दुसरं विधान आहे, जिनिवा परिषदेत जो करार झाला तो रिकामी जागा करार म्हणून ओळखला जातो. पर्याय आहेत अ, सिएटो, ब, नाटो, क, गॅट, ड, सार. अचूक पर्याय आहे क, कॅट. जिनिवा परिषदेत जो करार झाला तो गॅट करार म्हणून ओळखला जातो. यानंतर तिसरं विधान आहे, अणुस्फोट चाचणी झालेले पोखरण रिकामी जागा राज्यात आहे. अ, महाराष्ट्र, ब, राजस्थान, क, गुजरात, ड, हरियाणा. तर अचूक पर्याय आहे ब, राजस्थान. अणुस्फोट चाचणी झालेले पोखरण राजस्थान राज्यात आहे. यानंतर चौथं विधान आहे, जगात सर्वप्रथम रिकामी जागा या देशात माहितीचा कायदा लागू झाला. पर्याय आहे अ, स्वीडन, ब, फ्रान्स, क, इंग्लंड, ड, भारत. अचूक पर्याय आहे अ, स्वीडन. जगात सर्वप्रथम स्वीडन या देशात माहितीचा कायदा लागू झाला. यानंतर पुढचं विधान आहे, स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिन रिकामी जागा म्हणून साजरा केला जातो. अ, राष्ट्रीय शिक्षण दिन, ब, राष्ट्रीय युवक दिन, क, राष्ट्रीय एकात्मता, ड, राष्ट्रीय विज्ञान दिन. अचूक पर्याय आहे ब, राष्ट्रीय युवक दिन. स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिन राष्ट्रीय युवक दिन म्हणून साजरा केला जातो. यानंतर सहावं विधान आहे, भारताने सर्वप्रथम व्यापारी तत्वावर रिकामी जागा देशात उपग्रह अवकाशात सोडला. पर्याय आहे अ, अमेरिका, ब, इटली, क, जर्मनी, ड, फ्रान्स. अचूक पर्याय आहे ब, इटली. भारताने सर्वप्रथम व्यापारी तत्वावर इटली देशाचा उपग्रह अवकाशात सोडला. यानंतर पुढचा प्रश्न आपण पाहणार आहोत. प्रश्न पहिला ब, पुढीलपैकी प्रत्येक संचामधील ब गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा. आणि यामध्ये पहिला प्रश्न आहे, त्यामध्ये चार जोड्या आपल्याला दिलेल्या आहेत. त्यापैकी पहिली जोडी आहे आर्थर डंकेल, WHOचे महासंचालक. 2, अण्णा हजारे, कौशल्य विकासाचा कायदा. 3, भावना कांत, महिला लढव वैमानिक. 4, PV नरसिंहराव, भारताचे माजी पंतप्रधान. तर यामधील चुकीची जोडी आहे दुसरी जोडी जी आहे ती चुकीची आहे, अण्णा हजारे, कौशल्य विकासाचा कायदा. तर बरोबर जोडी आपल्याला करायची आहे, दुरुस्त केलेली जोडी याप्रमाणे आहे, अण्णा हजारे, माहितीच्या अधिकारासाठी आंदोलन. यानंतर त्यातीलच दुसरा प्रश्न आहे, त्यामध्ये सुद्धा चार जोड्या दिलेल्या आहेत. त्यापैकी पहिली जोडी आहे AK कुलावाल, जयपूर शहरातील अस्वच्छता. 2, श्रीमती अरुणा रॉय, राजस्थान मजदूर किसान शक्ती. 3, हर्ष मंडर, बिलासपूर अन्नधान्य वितरण. 4, अण्णा हजारे, गुजरात भ्रष्टाचार आंदोलन. तर यामधील जी जोडी आहे चौथी जोडी जी आहे तर ती चुकीची आहे, अण्णा हजारे, महाराष्ट्रामध्ये माहितीच्या अधिकाराबाबतचे आंदोलन.
यानंतर पुढचा प्रश्न आपण पाहू. प्रश्न तिसरा आहे, यामध्ये सुद्धा चार जोड्या दिलेल्या आहेत. त्यापैकी पहिली जोडी आहे बक लोह भारत ओमान लष्करी सराव, 2 अमेरिका भारत अमेरिका सैनिकांचा सराव, 3 पुणे भारत इंग्लंड सैनिकांचा सराव, 4 रशिया भारत रशिया सैनिकांचा सराव. तर यामधील चुकीची जोडी आहे तिसरी, पुणे भारत इंग्लंड सैनिकांचा सराव. ही जी जोडी आहे तर ती चुकीची आहे. तर बरोबर जोडी आहे किंवा दुरुस्त केलेली जोडी याप्रमाणे आहे, पुणे भारत श्रीलंका सैनिकांचा सराव. यानंतर प्रश्न दुसरा अ, ऐतिहासिक ठिकाण व्यक्ती घटना संबंधी नावे लिहा. यामध्ये 1 जगातील पहिला बहुउद्देशीय व्यापार करार, उत्तर गॅट करार, 2 सॉफ्टवेअर सेवा पुरविणारी आशियातील सर्वात मोठी कंपनी, उत्तर टाटा कन्सल्टन्सी, 3 भारतात पहिली मेट्रो सेवा सुरू झालेले शहर, उत्तर दिल्ली, 4 मृदा स्वास्थ्य कार्ड योजना कोणत्या क्षेत्राशी निगडीत आहे, उत्तर कृषी क्षेत्र, 5 दिल्ली मुंबई चेन्नई कोलकाता या शहरांना जोडणारा मार्ग, उत्तर आहे सुवर्ण चतुष्कोन महामार्ग, 6 भारताच्या अण्वस्त्र वाहू पहिल्या पाणबुडीचे नाव, उत्तर अरिहंत, आणि 7 राष्ट्रीय युवक दिन कोणाचा जन्मदिन साजरा केला जातो, उत्तर स्वामी विवेकानंद. यानंतर प्रश्न दुसरा ब आहे, दिलेल्या कारणांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. यामध्ये 1 भारताने जागतिक व्यापार संघटनेचे सभासदत्व स्वीकारले कारण. 4 कारणं आपल्याला दिलेली आहेत, त्यापैकी अ भारताला इतर देशांशी व्यापारी स्पर्धा करायची होती, ब भारत जागतिक अर्थव्यवस्थेपासून दूर राहू शकत नव्हता, क भारताला मुक्त अर्थव्यवस्था स्वीकारायची होती, ड भारताला जागतिक पातळीवर नेतृत्व करायचे होते. तर यामध्ये बरोबर कारण आहे ब भारत जागतिक अर्थव्यवस्थेपासून दूर राहू शकत नव्हता. यानंतर दुसरं विधान आहे, भारताने राजस्थानातील पोखरण येथे अणुस्फोट चाचणी केली कारण. 4 कारणं दिलेली आहेत, त्यापैकी अ विज्ञानाच्या क्षेत्रात आपली अण्वस्त्र सज्जता सिद्ध करायची होती, ब भारताला जगावर वर्चस्व दाखवायचे होते, क राजस्थानमध्ये प्रगती साधायची होती, ड भारताला अतिरिक्त पैसा खर्च करायचा होता. अचूक कारण आहे अ विज्ञानाच्या क्षेत्रात आपली अण्वस्त्र सज्जता सिद्ध करायची होती. यानंतर पुढील प्रश्न आपण पाहणार आहोत, प्रश्न तिसरा अ, पुढील नकाशाचे निरीक्षण करून दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. या पाठात नकाशा नसल्यामुळे अशा प्रकारचा जो प्रश्न आहे तर तो विचारला जाणार नाही. प्रश्न तिसरा ब, दिलेली संकल्पना चित्रे पूर्ण करा. आणि यामध्ये पहिलं संकल्पना चित्र आपल्याला दिलेलं आहे, सॉफ्टवेअर क्षेत्राचा भारताच्या एकूण निर्यातीत वाटा वाढण्याची कारणे. तर ती कारणे आपल्याला लिहायची आहेत, ती याप्रमाणे आहेत, उद्योजकांची दूरदृष्टी, केंद्र सरकारचे अनुकूल धोरण, संगणक व माहिती तंत्रज्ञानाचा प्रसार, कुशल संगणक अभियंते. अशा प्रकारे संकल्पना चित्र आपल्याला पूर्ण करता येते. यानंतर दुसरं संकल्पना चित्र आहे, राज्यांची पुनर्रचना यासंबंधी. आपल्याला सन दिलेले आहेत, वर्ष दिलेले आहेत, आणि त्या राज्याची पुनर्रचना कोणत्या राज्याची पुनर्रचना केव्हा झाली ते आपल्याला लिहायचं आहे. कुठं वर्ष दिलेले आहेत, कुठं राज्य आपल्याला दिलेलं आहे, तर त्याचं केव्हा झालं ते लिहायचं आहे. तर 1998 मध्ये निर्माण झालं छत्तीसगड. यानंतर झारखंड 2000 मध्येच आणखी झालेलं एक राज्य आहे,
उत्तराखंड, तेलंगण, तर तेलंगणाची निर्मिती झालेली आहे 2014। तर अशा प्रकारे संकल्पना चित्र आपल्याला पूर्ण करता येते। यानंतर शेवटचं संकल्पना चित्र आपण पुढचं संकल्पना चित्र पाहणार आहोत, शेवटचं नाही पुढचं पाहणार आहोत। तिसरं संकल्पना चित्र, भारतातील कृषी संबंधी योजना, भारतातील ज्या कृषी क्षेत्राशी संबंधित योजना ज्या आहेत, तर त्या योजना आपल्याला इथं लिहायच्या आहे कुठल्याही चार। तर याप्रमाणे लिहू आपण, प्रधानमंत्री पीक विमा योजना, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, मृदा स्वास्थ्य कार्ड योजना आणि कृषी विकास योजना, अशा प्रकारे हे संकल्पना चित्र पूर्ण करता येते। यानंतर प्रश्न चौथा, चौथी संकल्पना चित्र आहे, भारताने व्यापारी तत्वावर उपग्रह सोडलेले देश, ते देश आपल्याला लिहायचे आहेत। त्यापैकी दोन देश जे आहेत ते आपल्याला इथं दिलेले आहे, इटली आणि इंडोनेशिया, आणि बाकीचे लिहायचे आहेत। तर ते याप्रमाणे आहेत, जर्मनी, दक्षिण कोरिया, बेल्जियम, अर्जेंटिना, अशा प्रकारे हे संकल्पना चित्र पूर्ण होते। यानंतर पाचवं संकल्पना चित्र आहे, चतुष्कोन योजनेतील समाविष्ट शहरे, जी चतुष्कोन योजना आहे तर त्या योजनेतील समाविष्ट शहरांची नावे आपल्याला लिहायची आहेत। ते याप्रमाणे आहेत, दिल्ली, मुंबई, चेन्नई, कोलकाता। तर अशा प्रकारे संकल्पना चित्र पूर्ण होते। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाठ 11 बदलता भारत भाग 1 या पाठावर आधारित सर्व प्रकारचे वस्तुनिष्ठ प्रश्न अभ्यासलेले आहेत। व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करा, आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा। पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत गुड बाय अँड टेक केअर।